लौजियाद आणि धर्मांतरणाविरोधात परभणीत मुकमोर्चा, मोर्चात परभणीकरांचा मोठा सहभाग। अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांचं ठिय्या आंदोलन। बडनेरातील 19 वर्षीय तरुणीला विशिष्ट समाजातील तरुणांना पळवून नेल्याचा आरोप, आरोपीला अटक करण्याची भाजपची मागणी। ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी संध्या गोखले यांचा भारत जोडो यात्रेत सहभाग, जळगावातल्या जामोदमधून घेतला यात्रेमध्ये सहभाग। पंढरपुरातील विश्रामगृहात चौकीदाराला आमदार संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, सातत्याने व्हीव्हीआयपीचा वावर असणाऱ्या शासकीय विश्रामगृहावर सीसीटीव्ही नसल्याची बाबही समोर। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या आदिवासींच्या महिला मेळाव्याला राहुल गांधींची हजेरी, मेळाव्याला 5,000 महिलांची उपस्थिती। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बेलेवाडी घाटात ट्रॅक्टर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला, जखमीवर गडहिंग्लज रुग्णालयात उपचार सुरू, 3 जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। नंदुरबार बाजार समितीत कापसाच्या दरात तेजी, कापसाला हंगामातील सर्वाधिक 9,500 रुपये दर। नंदुरबारमध्ये दत्तजयंतीपासून सुरू होणार सारंगखेड्याचा घोडेबाजार, घोडेबाजाराला 400 वर्षांची परंपरा, 15 दिवस चालणार घोडेबाजार। नंदुरबारमध्ये भेसळयुक्त मिरची बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक, नर्सरी चालकासह बियाणं कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये कोंबडा बाजारावर छापा, मुकुटबंद पोलिसांची कारवाई, 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 7 जण अटके। औरंगाबादमधील सोयगावच्या एका शेतकऱ्याचं 17 क्विंटल कापूस चोरीला, रात्री पत्र्याच्या शेडमधून कापसाची चोरी झाल्याची माहिती। नंदुरबारमध्ये कापूस चोरीच्या घटनांनी शेतकरी हैराण, चोरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू विजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जालन्यात काल रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट, 3 जण गंभीररित्या भाजल्यानं रुग्णालयात उपचार सुरू, तर 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती। भंडाऱ्यात वाघाची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करण्याच्या बेतात असणाऱ्या दोघांना वनविभागाकडून अटक, वाघांचे 3 दात आणि 15 वाघनखं वनविभागाकडून जप्त। दौंड शहरातील मारहाण प्रकरणी 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आमदार नितेश राणेंच्या दौंड दौऱ्यानंतर पोलिसांकडून कारवाई। पंढरपूर शहरात पसरणार सीसीटीव्हीचं जाळं, 6 कोटी रुपये खर्च करून पंढरपूर शहरात 150 सीसीटीव्ही लावण्यात येणार। बीड केसापुरी गावाजवळ टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात, कचऱ्याची लवकरात लवकर व्यवस्थापन करण्याची गावकऱ्यांची मागणी। कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींकडून फुटबॉलची तुफान बॅनरबाजी, चौकाचौकात उभारले मेसी आणि रोनाल्डोचे बॅनर, तर कोल्हापूरकरांच्या बॅनरची सोशल मीडियातही जोरदार चर्चा। नागपुरातील स्लम सॉकरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्याकडून शिष्याला फिफाकडून आमंत्रण, विजय बारसे यांचा शिष्य शुभम पाटील हा स्लम सॉकर फिफा विश्वचषक बघण्यासाठी कतारला रवाना। राज्यात थंडीचा जोर वाढला, राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानात घट, तर नागरिकांकडूनही गुलाबी थंडीचा आस्वाद। महाबळेश्वरमध्ये तापमान आणखी घटलं, महाबळेश्वरचं तापमान 8 अंशांवर तर वेडणालेकचं तापमान 6 अंशांवर। धुळ्यातही तापमानात मोठी घट, नागरिक घेतात शेकोटीचा आनंद, तर थंडीत धुळेकरांचं व्यायामाला प्राधान्य। नाशिकमध्येही थंडीचा जोर वाढला, किमान तापमान 7.4 अंशांवर तर हुळहुळी आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। परभणीचं तापमान 8.3 अंशांवर यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमान, नागरिक घेतात शेकोटीचा आधार। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।